अध्यक्ष महाराज माझा एक महत्त्वपूर्ण विषयाचा मी अध्यक्ष महाराज स्थगन दिलेला होता. राज्यातील सीएटी पात्र असलेल्या उमेदवारांना तसेच पात्रधारक डीएड आणि बीएड शिक्षकांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळण्याबाबत एक अफलातून जी आर राज्य सरकारने काढला की ज्या शिक्षकाच्या ज्या पदखाली आहे ती पद भरत ते पद तर भरायचेच नाही आणि त्यांना जे रिटायर झालेली जी लोक आहेत त्यांना मानधनावर त्यांना आम्ही 20,000 रुपये मानधनावर त्यांना काम करायला संधी देऊ अशा पद्धतीचा अफलातून जी आर या सरकारने काढला अध्यक्ष महाराज. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे बीएड डीएड आणि सीएटी झालेले विद्यार्थी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये भर पावसामध्ये आंदोलन करतायत अध्यक्ष महाराज, माझी शासनाला विनंती आहे की जवळपास 50,000 वर शिक्षकाची पदं महाराष्ट्रामध्ये खाली आहेत आणि शिक्षण हा आमचा अधिकार आहे आणि शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांना शिकवायचं तर जिल्हा परिषद शाळेची तर अवस्था फारच वाईट आहे अध्यक्ष महाराज. म्हणजे आज अशी परिस्थिती अध्यक्ष महाराज की आमच्या भंडारा जिल्हा परिषद मध्ये तर आम्ही जिल्हा परिषदच्या फंडातून गावातल्या तरुण पोरांना आम्ही पैसे देऊन कसे तरी शाळा चालवतोय पण बाकीच्या इथं तर जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हायला लागल्या, शिक्षक नाही आहेत. म्हणून माझा आपल्याला अत्यंत महत्वाचा विषय अध्यक्ष महाराज हा सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अध्यक्ष महाराज, शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि जे बीएड बीएड झालेले सीएटी झालेले विद्यार्थी जे पुण्यामध्ये आंदोलन करतात आहेत मुंबईमध्ये भर पावसात मध्ये आंदोलन करतात आहे तातडीने शासनाने हस्तक्षेप करावा ही माझी या स्थगनाच्या माध्यमातून एक अध्यक्ष महाराज.